यांनी तर बघा मासे शिजवले, ते काय आपण खात नाही। नमस्कार, मी रोशन, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन करकरीत व्हिलॉगमध्ये स्वागत करतो। सकाळचे 7:15 झाले आणि माझं सगळं आवरलं आहे। बॅग पण अटकवली पाठीला, बाई नानी गेली धुणं धुवायला, नाना आहे त्या घरात। ओके, डबा वगैरे घेतला आहे, हँड ग्लोव्ज, गॉगल, चावी कुठे गाडीची? चावी पण घेतो। सो चला, आता चाललो मी साईटवर। हे बघा इथं शूज आहे, चला शूज पण घातले। काय चहा पिलो मी? नको, आज आपली गाडी आपल्याकडे, आजीला काही घरी ठेवत नाही। सो चला डायरेक्टली भेटूया साईटवर। फायनली मजल दर मजल करत मी साईटवरती पोहोचलोय। इकडे बघा, मागच्या वर्षी इथपर्यंत आपण एंड केला होता, इथपर्यंतचं काम पण आपणच केलं होतं आणि इथं सोडलं होतं। आता इथून असं पुढं काम चालेल। आणि हे पोरांना इथं दोन पाईप होते, पिवळा कागद बांधला आहे, तिथं त्यांना राहायची सोय केली। ओके, आता जवळपास 8:30 ते इथंच झाली, अजून कोणाचा तपास नाही आहे, बघू कोण येते काय नाही। आता येतील पुढची लाईन आउट देतील, तेव्हा काम चालू होईल। सो चला, तसं मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटणारच आहे, बघू मग पुढचं काय प्लॅनिंग येते। इथं मी निवांत बसलो आहे, कारण की अजून तर काय आले नाही कोणी। इथं तर रात्री इथं पोरं झोपले होते बघा या पाईपामध्ये। ओके, शेजारी स्टोचा आवाज येत असेल, स्वयंपाक चालू आहे त्यांचा, थोड्या वेळानं मी जेवण करू, नंतर मग काम चालू होईल। ओके, भेटूया आपण जेवण करण्याच्या वेळेला। फायनली आम्ही पाईपातच जेवायला बसलोय। हे बघा, कोबीची भाजी आपला डबा आहे, त्याच्यात बटाट्याची भाजी आहे। ओके, चला जेवण वगैरे करू आणि जेवण वगैरे केल्यावर निवांत भेटू। उस्ताद, फायनली जेवण वगैरे झालंय आणि काम तर अजून काही चालू झालं नाही। पोरं आली तर मासे पकडायला, तुम्हाला मी दाखवतो। ओके, मछली नाही उसमें, आ रही की नहीं उसमें, लेकिन धीरे धीरे तू पानी भर रहा, मछली नीचे रह रही। ओ वाली का नहीं आता, ये पकड़ता है माशे, पण यांना काय माशे सापडा ना, माशे कमी शेवळा जास्त सापड राहिले। हात में आके चला गया। इकडे बघा। ओके चला बघू, भेटले ते दाखवतो मी तुम्हाला। पाणी चिवरायलं त्या गोणीमध्ये। फायनली एकही मासा आमच्या गळ्याला लागला नाही। इकडे बघा। ओके, आता क्या करेंगे दो पेर को, अभी लाएंगे ना, इधर मशीन चलेगा ना, अभी लाएंगे, अभी लाता है। ला फिर बघू, बकेट ना काढू, निघतायत का काय। फायनली आम्ही मासे पकडले। ओके, इथे दिसत आहेत की नाही तुम्हाला माहीत नाही, तुम्हाला दाखवतो मी। हे बघा, मी नाही पकडले बरं का, त्यांचे त्यांनीच पकडले, वेगळा काहीतरी प्रयोग करून। ओके, मला ते आवडत पण नाही। सो चला, आता काम चालू होईल आणि बघू, तुम्हाला तसं दाखवतो मी चालू झाल्यावर। फायनली मशीन चालू झालं आहे आणि काम तर चालू आहे तिकडं। ओके, अजून तर जेवायचं टाईम नाही झालं आहे, आता मी जेवायला बसणार आहे, पण अजून वेळ आहे।
सो चला भेटूया आपण जेवण करण्याच्या वेळेला. चला जेवण करण्याची वेळ झाली आहे. हो काय करे यांनी इथं बघा मासे शिजवले, ते काय आपण खात नाही. आणि आपली बटाट्याची भाजी आहे, बटाट्याची भाजी खाऊ. ओके चला जेवण वगैरे करू. एक मिनटं बघा. सो चला जेवण करू निवंत आणि जेवण झाल्यावर भेटू. गाडी तर मी डायरेक्ट वरती लावून आलो आहे, तो ट्रॅक्टर वगैरे तिकडे दिसतो ना तिकडे लावून आलो आहे, कारण इथं ऊनच खूप आहे. खाली लावली होती तिकडे बाबळ आहे, त्याच्यामुळे तिकडं काढून इकडं लावली सावलीमध्ये. चला जेवण वगैरे करतो आणि जेवण झाल्यावर भेटू निवंत. फायनली जेवण वगैरे झालंय आणि परत मशीन चालू केलंय. ओके इकडे बघा मशीन चालू आहे. आता एकदम जंगलामध्ये आम्ही, इकडे गोंद्याचे जंगल आहे, इथं बंधारा आहे, तिथं काम चालू आहे, मशीन तिथं चालू आहे आता. सो चला चालू आहे काम, भेटूया आपण थोड्या वेळानंतर. फायनली काम शेवटच्या टप्प्यात आलं आहे, मशीन चालू आहे. समोरून सूर्य चमकतोय, याच काम चालू आहे. सायंकाळ व्हायला आली आहे, बघू किती वेळ चालते मशीन. त्यासाठी आपण थोड्या वेळ, पूर्णपणे आता सायंकाळ झाली आहे. आता सूर्य सुद्धा झाकला गेलाय, मावळतीला गेलाय आणि 6 वाजून समथिंग काहीतरी मिनटं झाले, अजून पण मशीन चालू आहे असं होतं. ओके सो चला निघायचं आहे, आता बंद करणारच मी 15-20 मिनटं, कारण की त्यांना स्वयंपाक बनवायचा आहे. चला भेटूया जायच्या वेळेला. सो चला फायनली आत्ताच मशीन बंद केली आहेत आणि टाईम झाला घरी जायला, निघतोय. चला भेटूया घरी गेल्यानंतर. सो फायनली मी घरी पोहोचलोय आणि तोंडात पाणी धुतले, कपडे चेंज केले, बाई झोपलेली इथं. आल्यानंतर मी लगेच मोबाईल चार्जिंग लावून फिल्टरचं पाणी आणायला गेलो होतो. सो चला लगेच जेवायला बसतोय, दाळ भात केलेला आहे, जेवून केल्यावर निवांत भेटू. फायनली जेवण झालंय, इतक्यात जेवण केलं. हे बघा यांची जेवणं चालली, नानी इकडून, बाई जेवण करते, नाना कुठेतरी गेले बाहेर. सो चला आता थोड्या वेळ परत मोबाईल चार्जिंग लावतो, चार्जिंगच टिकत नाही. कंटिन्यू हातात मोबाईल, चार्जिंग करतो, परत व्हिडिओ एडिट करायचा आहे. तोपर्यंत बाहेरून एक घरकामावरून येतो, भेटूया आपण पुढच्या घरात. सो फायनली मी घरात आलो होतो आणि व्हिडिओ एडिट करत होतो, भरपूर वेळ झाला आहे. झोपायचं आहे आता, 10:30-11 होत आले. ओके झोपायला. सो चला आजच्या व्हिलॉगला इथंच एंड करूयात, भेटूया उद्याच्या फ्रेश करकरीत व्हिलॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, आनंदात राहा, काळजी घ्या, सुरक्षित राहा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज, बाय. सो चला